देवातामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी: इंडूच्या संचालकांविरुद्ध गुन्हा, CBI च्या 10वी 12वी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, नाना पटोलेंची घरवापसी, राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश, व्याख्यानमाला विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा आविष्कुमार सोनाने आणि 12 जानेवारी रोजी राज ठाकरे यांचं भरणे नाका येथे जंगी स्वागत. सविस्तर वृत्त: ऑनलाईन जाहिरातीवर क्लिक करा आणि पैसे कमवा अशी जाहिरात करत चिपळूण येथे वर्षभर कार्यरत असलेल्या इंडू अँड अन कन्सल्टन्सी या कंपनीच्या संचालकावर अखेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली. त्यामुळे या कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या शेकडो गुंतवणूकदारांना धक्का बसलाय. दरम्यान मुख्य संचालकावर गुन्हा दाखल होताच असंख्य गुंतवणूकदारांनी शहरातील कावळीतळी येथील इडू कंपनीच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली, त्यामुळे येथे तातडीनं पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रविकिरण बटुला असं गुन्हा दाखल झालेल्या इडूच्या मुख्य संचालकांचं नाव आहे. CBSEच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलं आहे. यानुसार 10वीची परीक्षा 5 मार्चपासून सुरू होईल. 4 एप्रिलला ही परीक्षा संपेल. 10वीसोबतच बोर्डानं 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलंय. संपूर्ण देशातून 28 लाख विद्यार्थी परीक्षा देतील. यापैकी 16 लाख विद्यार्थी 10वीचे तर 11 लाख विद्यार्थी 12वीची परीक्षा देतील. CBSE बोर्डाच्या नियमानुसार शाळांना जानेवारीच्या मध्यापासून ते महिना अखेरपर्यंत प्रॅक्टिकल परीक्षा घेता येतील. 6 मार्चला हिंदीच्या पेपरपासून 10वीची खरी परीक्षा सुरू होईल. 12 मार्चला इंग्रजी, 16 मार्चला विज्ञान, 22 मार्च समाजशास्त्र आणि गणिताचा पेपर 28 मार्चला होणार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर बोचरी टीका करत भाजपाला रामराम करणारे नाना पटोले यांनी गुरुवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नाना पटोले यांनी पक्षात प्रवेश केला असून ते पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय होतील अशी चर्चा आहे. नाना पटोले यांनी डिसेंबरमध्ये खासदारकीचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. भंडारा गोंदियाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पटोले यांच्या राजीनाम्यामुळे विदर्भात भाजपाला हादरा बसला होता. पटोले हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आधीपासूनच होती. गुरुवारी दुपारी दिल्लीत पटोले यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. अशोक चव्हाण, संजय निरुपम आदी नेते याप्रसंगी उपस्थित होते. संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमाला म्हणजे विद्यार्थींसाठी ज्ञानगंगा आहे. या गंगेत हात धुवून घेत विद्यार्थ्यांनी यशोशिखर पादाक्रांत करावं असं प्रतिपादन खेडचे उपविभागीय अधिकारी आविष्कुमार सोनाने यांनी केलं. संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने भरणे नाका येथील गणेशमंगल कार्यालयात 2 दिवसाच्या SSC व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, एखादा सिनेमा किंवा TV सिरियल पाहताना आपण जसे तल्लीन होतो त्याचप्रमाणे अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी तल्लीन होणं आवश्यक आहे. सिनेमा किंवा सिरियलमधील प्रसंग कित्येक दिवस, महिने आपल्या नजरेसमोर तसाच्या तसा असतो. त्याच पद्धतीनं केलेला अभ्यासही कायम नजरेसमोर ठेवला तर कोणत्याही परीक्षेमध्ये यश संपादन करणं कठीण होणार नाही. यावेळी खेडचे तहसीलदार अमोल कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, त्यामुळे अपयश आल्यास खचून जाता कामा नये. नव्या जिद्दीनं, नव्या उमेदीनं यशाचं शिखर चालत राहिल्यास एक ना एक दिवस अपेक्षित यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे सांगताना त्यांनी श्रीलंकन खेळाडू अट्टापट्टू याचं उदाहरण दिलं. या कार्यक्रमाला खेड पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी विजय बाईत, त्याचप्रमाणे मुंबई येथील नामवंत मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते. 6 जानेवारी या पत्रकार दिनाचं औचित्य साधून संकल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ यांनी उपस्थित पत्रकारांचा शाल, श्रीफळ आणि डायरी देऊन सन्मान केला. गतवर्षी SSC च्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी रोख रकमेचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं. ग्रामीण भागातील 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबतचं योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीनं गेली 4 वर्ष 2 दिवसाच्या व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. यावर्षी ग्रामीण भागातील सुमारे 15 शाळांमधील शेकडो विद्यार्थी या व्याख्यानमालेसाठी उपस्थित होते. पत्रकार संघ इथं आहे. आज 6 जानेवारी 1832 दर्पण ज्यांनी सुरू केलं
यांच्यासाठी आपण त्यांच्या स्मरणात आपण पत्रकार दिन साजरा करतो. सर्व पत्रकार मित्रांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. मी सुद्धा कॉलेजला असताना 3 वर्षाची डिग्री पत्रकारितेची केलेली आहे मुक्त विद्यापीठातून, त्यामुळे हा आपलाच दिन आहे असं मी समजतो. आणि संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्था जी दरवर्षी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला आयोजित करते, त्या व्याख्यानमालेसाठी जमलेल्या माझ्या सर्व मित्रांना, त्यातले काही लोक आता सकाळच्या गारठलेल्या थंडीमध्ये आलेले आहेत, लांबून आला असाल, काही जण जागे आहेत, काही डोळे उघडे ठेवून झोपण्याचा सराव करतायत. लोअर परळ भागातील कमला बिल कंपाऊंड मधील इमारतीला लागलेल्या आग प्रकरणी पोलिसांनी वन अभाव रेस्टो पबच्या तिन्ही मालकांना अटक केली आहे. वन अभावचे मालक जिगर संघवी आणि कृपेश संघवी या दोघांना पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा मुंबईतून ताब्यात घेतलं, तर तिसरा आरोपी अभिजित मानकरला पोलिसांनी आज सकाळी अटक केली. कमला मिलमधील अग्नितांडवानंतर हे तिघे आरोपी 14 दिवसापासून फरार होते. गेले काही दिवस ते आपल्या वेगवेगळ्या नातेवाईकांकडे लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. लवकरच ते देश सोडून जाण्याच्या तयारीत होते, परंतु त्याआधीच मुंबई पोलिसांनी त्यांना वांद्रे येथून अटक केली. येत्या 15 जानेवारीला साजरा होणाऱ्या लष्कर दिनानिमित्त जवानांच्या सरावादरम्यान 3 जवान हेलिकॉप्टरमधून पडल्याची घटना घडली. नवी दिल्ली येथील हवाई तळाजवळील मैदानात ही घटना घडली. यात 2 जवान किरकोळ जखमी झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे जवान ध्रुव विमानातून रॅपलिंग करत खाली उतरत होते. त्यावेळी पहिले 2 जवान विमानातून रस्सीच्या सहाय्यानं व्यवस्थित खाली उतरले. त्यानंतरचे 3 जवान उतरत असताना रॅपलिंगच्या रस्सीचं हुक तुटलं आणि त्यामुळे 3 जवान थेट जमिनीवर आदळले. हिंदुस्थानी लष्करानं या घटनेचा दुजोरा दिला आहे, मात्र जवान किरकोळ जखमी झाल्याचं स्पष्ट केलंय. या घटनेनंतर काही वेळासाठी सराव थांबवण्यात आला होता. भारतीय क्रिकेट संघाच्या 2018 मधील कार्यक्रमात थोडासा बदल करण्यात आलाय. यामुळे भारतीय संघ तब्बल 10 वर्षांनंतर आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. IPL 2018 नंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार होता, मात्र आता या दौऱ्याआधी टीम इंडियाचा आयर्लंड दौरा आखण्यात आलाय. राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 13 रोजी राजापूरला येत आहेत. 12 जानेवारी रोजी राजे यांच्या वाहनाचा ताफा भरणेनाका येथे येईल. त्यावेळी त्यांचं खेड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जोरदार स्वागत केलं जाणार आहे. शुक्रवार दिनांक 12 रोजी सकाळी 10 वाजता राज ठाकरे यांचं भरणेनाका येथे आगमन होईल. खेड मनसेच्या वतीने ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मनसेचे कोकण विभागीय संघटक वैभवजी खेडेकर यांनी केलंय. रोटरी क्लब ऑफ लोटे यांच्या वतीनं शेल्डी गावातील आदिवासी बांधवांना स्वेटर आणि फळांचं वाटप करण्यात आलं. रोटरी क्लब लोटेचे अध्यक्ष कुंदन मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचं कौतुक होतंय. सध्या कोकणात थंडीचा कडाका आहे. थंडीच्या कडाक्यात आदिवासी बांधवांची होत असलेली अवस्था पाहून रोटरी क्लब लोटेचे अध्यक्ष कुंदन मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वेटरचं वाटप करून त्यांना मायेचा उब देण्याचा प्रयत्न केला. यावेळी आदिवासी बांधवांना फळाचं वाटपही करण्यात आलं. खेड येथील लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या वतीनं आज कुक्कुटपालन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी कुक्कुटपालन हा अतिशय चांगला व्यवसाय आहे, परंतु या व्यवसायाचं योग्य पद्धतीनं नियोजन करणं आवश्यक आहे. हा व्यवसाय करताना कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात, कशा पद्धतीनं नियोजन करण्यात यावं, बाजारपेठ कशी आणि कुठे उपलब्ध होऊ शकते याबाबतची माहिती देण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं. कुक्कुटपालन संदर्भातील शासकीय योजनांची या शिबिरामध्ये माहिती देण्यात आली. आता पाहूया एक हटके बातमी. प्रवास म्हटलं की हल्ली सेल्फी टिपण्याच्या हौसेबरोबरच अन्य अनेक गोष्टी चिकटून आल्या असतात. त्यात एकच गोष्ट कंटाळवाणी असते, ती म्हणजे प्रवासादरम्यान सोबत असलेल्या बॅगा. त्या उचलायच्या म्हणजे सर्वात मोठं आव्हान. अशा स्थितीत जर तुमची सुटकेस स्वतःहून तुमच्या सोबत चालू लागली तर मजा येईल ना? होय, असं घडू शकतं, पण त्यासाठी तुमच्या चेहऱ्याची ओळख सुटकेसला पटायला हवी.
संशोधकांनी एक अशी सुटकेस तयार केली आहे जी तुमचा चेहरा ओळखून तुमच्या सोबत चालू शकेल. रोबॉटिक टेक्नॉलॉजीवर आधारित बनवलेली ही सुटकेस आहे. ती चारपाई असून 170 डिग्री वाइंड अँगल कॅमेरा आणि पोझिशनिंगसाठी लायडर अशी यंत्रणा या सुटकेसमध्ये बसवण्यात आली. आयडेंटिफिकेशन आणि ट्रॅकिंग अल्गोरियादमचा वापर करून ही सुटकेस आपल्यासोबत चालते. या सुटकेससोबत एक ब्रेसलेट आहे जे सुटकेसबाबत केली जाणारी छेडछाड किंवा सुटकेस ऑफ द ट्रॅक जाण्याबाबत माहिती देते. यात एक बॅटरीसुद्धा देण्यात आली जिचा वापर मोबाईल चार्जिंग करण्यासाठी केला जातो. खास करून या ट्रॅकरचा फायदा असा की जरी आपली सुटकेस आपण विसरलात तरी तुमची सुटकेस मात्र तुम्हाला मुळीच विसरणार नाही. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. इडूच्या संचालकाविरुद्ध गुन्हा. CBSEच्या 10वी 12वी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. नाना पटोलेंची घरवापसी. राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश. व्याख्यानमाला विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा आविष्कुमार सोनाने आणि 12 जानेवारी रोजी राज ठाकरे यांचं भरणे नाका येथे जंगी स्वागत. याचबरोबर खेळवार्ता संपल्या. धन्यवाद.